सोनिक ऑक्टेव श्रद्धा चैनल सब्सक्राइब करा आणि नवीन वीडियोस पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा। अध्याय आठवा। श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। गुरु म्हणे दीपका प्रती ऐसी अर्जुने करिता विनंती, आश्वासूनि तया प्रती भणती तया योगिराज। अर्जुना तू सात्विक दैवी संपत्तीचा नायक, प्रारब्धवशे सकळिक भोग भोगिले मद्वरे। माझ्या सेवेच्या योगाने हे वैराग्य जाहले आहे, आता सत्वर पाहे याच डोळा मुक्ति सुख। आत्मस्वरूप जाणणे तरी शास्त्र प्रमाण घेणे, शास्त्रांचे एक तत्व जाणणे द्वैत न पाहणे सुविचारे। शास्त्रांचे तात्पर्य एक असे सांगतो ते ऐक, एकदा देवनायक गुरुदर्शना पातला। दूरी देखता गुरुवर पायी चालोनी ये इंद्र, करी भावे नमस्कार परमादर करूनी। गुरु बैसवी तयासी तो बैसोनी देखे शिष्यासी, झटले जे शास्त्राभ्यासी अन्यमानसी न आणीती। कोणी लौकायत शास्त्र, कोणी पढ़ती कामशास्त्र, कोणी शिल्प सौगत शास्त्र, न्यायशास्त्र कोणी पढ़ती। ते ऐकोनी इंद्रपुसे म्हणे गुरो काय हे असे, आपण पढ़विता कसे बंधये तसे जायोगे। उपजताचि पूर्वाभ्यासे विषयवासना होतसे, ती कामादिशास्त्राभ्यासे बुडवितसे ठार नरकी। आधीच उल्हास त्यात पातला फाल्गुनमास, तसे क्षुद्रशास्त्रे ह्यास विषयाध्यास होईल। हे होत विषयाक्रांत दुःशास्त्री करिता आसक्त, जेवी अंधकूपात लोटावे तसे हे वाटे। मुळी हे कामुक ही शास्त्रे अर्थात्मक, गुरु म्हणे इंद्रा ऐक मनी कौतुक न मानी। शास्त्रे न होती बाधक सर्वांचे तात्पर्य एक, सात गाथा सांगतो ऐक मन निशंक होईल। कापिल्यनगरी शिल्पज्ञ होता नामे विधिज्ञ, वास्तुशास्त्री अभिज्ञ ज्याला प्राज्ञ मानिति। क्षेत्रशुद्धि आयव्यय जाने शल्य ज्ञानोपाय, विधीने बांधी आलय सुखालय केवळते। तेणे बांधिता घर त्यात घडती निरंतर, धर्म उत्सव अध्वर लोकाज्वर न येती। त्या करवी लोक घरे बांधविती सुरेख, त्या घरी नित्य होय सुख होती मख मंगले। तो विधिज्ञ प्रसिद्ध झाला द्रव्यलाभे त्या कुशला, कधी नेणे मिथ्या बोला सर्वा भला वाटे तो। जी लोकांची घरे बांधी तेथे नो हे आधिव्याधी, अपमृत्यु नये कधी शास्त्राधारे घरे बांधिता। तो मरोनी स्वर्गा गेला सुखभोगोनी पुनः आला, भूमीवरी राजा झाला पूर्व पुण्यबलाने तो।
प्रासाद देवालये बांधवी धर्मशाला स्वये पूर्तेष्ट दत्तकरिताये तया मृत्यु सुखाने पुनः स्वर्गी जाऊन दिव्य भोग भोगून पुनः भूतली येऊन विप्रकुळी जन्मला कर्माची गती गहन दुर्लभ हे नरजनन सर्वेंद्रिय निधान पुण्यवंता मिळे क्वचित त्या मध्ये विप्रजाती मिळता सायास होती होणे विद्वान सुमती हे तो अति पुण्य फळ जन्मा येता ब्राह्मण सूर्य करी गोदान म्हणोनि थोर ब्राह्मण करी उद्धरण लोकांसे तो शिल्पज्ञ पूर्वींचा पुढे तया राजाचा जन्मला भला मगसाचा झाला विप्राचा पुत्र तो गर्भीयेता गर्भाधानादि क्रिया घडल्या यथाविधि मातेला दुःख न दे कधी सुवेळी सुधी जन्मला पिता त्याचे जातकर्म करी प्रेमे दानधर्म करोनिया नाम कर्म देव शर्मा म्हणती तया स्वरूपे सौम्य दिसत प्रकृतीने असे शांत लोकांची मने तो कांत रमवी अश्रांत सुखी तो यथा काली चौल करून केले मौजी बंधन तो करी वेदाध्ययन घालवीना मन खेळाकडे संध्या वंदन अग्निकार्या करी गुरुची सपर्या धर्मे पाळी ब्रह्मचर्या धरी औदार्या स्वभावे संहिता पदक्रम अंगे शास्त्रे यथाक्रम पढला ज्याला न हो भ्रम सफल श्रमतयाचे सार्थ विद्या मिळवून व्रताचरण करून गुरुला दक्षिणा देऊन समावर्तन करीतो बुद्धिरूपशील संपन्न पाहूनी कन्या कुलीन तिशी विवाह करून गृह्याचरण करीतो वेदशास्त्रार्थ तत्वज्ञ करी नित्य पंचयज्ञ विशेषतः जपयज्ञ करी प्राज्ञ दैवयोगे समयी स्नान संध्या वंदन होम जपयज्ञ पठन करी गुरु शुश्रूषण भगवत भजन प्रेम भरे करमी अभिमान न करी फळाची इच्छा न च धरी निर्ममत्वे वागे घरी उदासीना परी सर्वथा आगंतुक साधन करी यज्ञदानाध्ययन प्रतिग्रह याजनाध्यापन याही जीवन करी तसे ईश्वरोद्देशे कर्म करिता चित्ता ये शुद्धता प्रतिग्रहा तो सोडी ज्ञाता तपस्तेज हरता जो होता ईश्वरी आवडी याजनाध्यापना सोडी भिक्षेची धरी आवडी सोडी गोडी विषयांची शमदम तपशौच क्षांती आर्जव ज्ञान साच आस्तिक्य विज्ञान हेच स्वाभाविक ब्रह्मकर्म हे प्रकृतिवशे मिळाले कामादिक पळाले मी पणही गळाले उत्तरोत्तर विप्राचे कर्मे झाले मनशुची श्रवणाची लागली रुची समाप्ती गृहस्थाश्रमाची करुणीवनी राहिला शीतोष्ण सहन करी ध्याननिष्ठ अंतरी श्रीहरीचे चिंतन करी न धरी योगक्षेम वांछा असा महाव्रत होवोनी सर्वसन्यास करूनी गुरुपदिष्ट चिंतनी निशिदिनी निमग्न हो श्रवणे संशय भावना मनने असंभावना ध्याने विपरीत भावना निमाल्या मनापासून करूनिया योग केला प्रतिबंध भंग
वासनाक्षय मनोभंग ज्ञान योग मिळवी जो बोध वैराग्य उपरती पूर्णपणे जेथे वसती त्या लागी किंकरी मुक्ती हे उक्ती सत्य असे असा जीवन मुक्त विप्र झाला ईश भक्त प्रारब्ध भोगूनि आसक्त विदेह मुक्त झाला तो शास्त्रते शासन करी ईशवाक्यते हो का क्षुद्र जरी विश्वास ठेविता त्यावरी ये गतिबरी अनुक्रमे शिल्पशास्त्र विधीने वागता विधिज्ञाने गति अनुक्रमाने घेतली योगाने दुर्लभजी ही एक गाथा अशी दुसरी ही असे तशी गुरु सांगे इंद्राशी दत्त म्हणे अर्जुना ऐक नर्मदेचा तीरी महिष्मती नगरी द्विज एक अवधारी गीतवादित्री रत असे तो स्वरूपे सुंदर असे कवी उदार पूर्ण जाणे कामशास्त्र धुंडे सुंदर नारी ते मिळावी सुलक्षणा पद्मिनी हे चित्ती ठेवूनी पातला राजसदनी राये वंदूनी पूजिला राजा म्हणे विप्रासी काय इच्छा मानसी विप्रमणे रायासी शास्त्रोक्त नारी ढुंडितो जाणे मी कामशास्त्र तसेच सामुद्रिक शास्त्र नारी मिळावी पवित्र शास्त्रयुक्त लक्षणांची ऐकून त्याचे वचन राये तया स्वकन्या रत्न दाविले ते पाहून मोहित होवो नितो पडला शास्त्रोक्त सर्व लक्षणे पाहता पीडिला कामबाणे सावध होवो निक्षणे यथेष्ट वीक्षणे पाहिली मुख पाहता विप्रासे भुलले मन कन्येसे हार्द जाणोनी दोघांचे राजाचे मन सुखावले राजा म्हणे हा सुपात्र विप्र असे पवित्र मीही असे अपुत्र हा घर जावई करावा विप्रकन्येसी पाहून राहिला मोहित होऊन कन्येचेही अंतःकरण रंगले याहून काय पाहू जरी हा असे निर्धन याला द्यावे राज्यार्ध दान असा विचार करून मुहूर्त पाहूनी लग्न करी ब्राह्मविधीने कन्यादान दिले राज्यार्ध आंदण केला उत्सव सोळा दिन जावई ठेवून घेतला चक्रवाका समान परस्पर प्रेमबंधन झाले तयांसे अनुदिन आनंद निमग्न होती ते वाचे मना अगोचर ते सुख आत्यंतिक पर आत्मस्वरूप ते वर नित्य निरतिशयजे मनुष्यानंदाहूनी उत्तरोत्तर शतगुणी ब्रह्मसुखात जीतयाहूनी शतगुणी आत्मसुख रत्यारूढतेची पूर्ण कामशास्त्री जो विचक्षण जाणे ब्रह्मसुखाचे लक्षण तो घे पूर्णपणे ते पामरे भोगिता नारी सोपाधिक सुख घेतो अंतरी नित्य निरतिशय सुखाची सरी मैथुनांतरी त्या द्यावी की शास्त्र नेणे तया स्पष्ट स्पर्धासूयादि दुष्ट रति सुख जाणे स्पष्ट मानी प्रेष्ठ तत्वज्ञ मैथुनांति शयनांति जी बाणे पूर्ण स्थिति ती सदैव जे पाळीति जीवन मुक्तितया हाती हे नेणे तो पामर धरी संसार अनिवार विषयासक्ति निरंतर करी परान्मुखपणे असा तो ब्राह्मण कामशास्त्र प्रवीण रत्युपाधीने जाणून
ब्रह्मानंदी निमाला, राजकन्या हृष्ट झाली, विप्रचरणी रमली, कधी ही दृष्टि आपुली, अन्यत्र न घाली क्षणमपि। धरोनिपतीची चित्तवृत्ती, रमे राजकन्या सती, मानी परब्रह्मपती, ती सुमती धन्य हो। दोघांनी न केले पातक, स्वप्नी ही न देखिले दुख, परस्पर भोगूनी सुख, राहती एकमनेसी। यथा योग्य पाळिती धर्म, जो असे गृहाश्रम, तदनुगुणे करिती कर्म, परब्रह्म नर्म जाचे। जे सुखदेव नेणती, ते सुखते अनुभवती, सुखे मरोनी ते अंती, दोघे ही जाती गंधर्वलोकी। तेथे ही दंपती होऊन, होती नाद ब्रह्मलीन, गीतवाद्यतान निपुण, गंधर्व गणमान्य झाले। एके दिनी हिमाचळी, ते स्वच्छंद गाती त्यावेळी, गाणे ऐकूनी चंद्रमौळी, तयांजवळी पातला। गाणे मंजुळस्वर, तालासह सप्तस्वर, बावीस श्रुतिधरिता उर, तान बरोबर एकोणपन्नास। रागांसह रागिणी, विरामासहितदाविता त्यांनी, हर्षान्न पुरे धरणी, शिवाचे श्रवणी भरे ते। गीतरागे हराचे मन, त्यांनी हरिता सोडून ध्यान, हर बोले होऊनि प्रसन्न, कर उचलून प्रेमाने। तुम्ही सुशिक्ष उत्तम, तुमचे गाणे मनोरम, या पुढे काय साम, आनंद धाम हे गाणे। जैसे तुम्ही गाईले, ऐसे अद्यापि न ऐकिले, माझे मन पूर्ण धाले, ऐकता भले गाणे हे। तुम्हा न होईल त्रास, तुम्हा देतो स्वर्गवास, तेथे रमवूनि देवांस, करा निवास आनंदे। असे म्हणूनि शंकरे, विमानी बैसवोनि त्वरे, तया मानः पुरस्सरे, स्वर्गावरी पाठविले। त्यांची गाणी ऐकूनि, किन्नर किन्नरी जाती भुलोनि, गंधर्वही ऐकोनि, चकित होऊनी राहती। ऐसा तो ब्राह्मण, स्वर्गी देवगंधर्वान हून, मान्य झाला अनुदिन, आनंदलीन मानस। कालांतरी एके दिनी, उत्सव झाला ब्रह्मभुवनी, तेथे गंधर्व बोलावूनी, आणिले असती अनेक। जो हा पूर्वीचा ब्राह्मण, गंधर्व झाला जाण, त्यालाही देवगण, घेऊनी आले ब्रह्मलोकी। मृदंगादि आनद्धवाद्ये, वीणादिक तंतुवाद्ये, मुरली प्रमुख सुषिरवाद्ये, वाजती घनवाद्ये तालादिक। अप्सरा कौशल्ये नाचती, हावभाव कळा दाविती, गंधर्व प्रेम भरे गाती, आनंदविती देवांसी। सर्वांमध्ये विस्पष्ट, ब्राह्मणाचा स्वर उत्कृष्ट, सर्वांचे चित्त करी हृष्ट, झाला संतुष्ट ब्रह्मदेव। सर्व गंधर्वा वारूनि, त्या दोघा पुढे बैसमुनी, ब्रह्मा ऐके चित्त देऊनि, त्यांची गाणी मनोरम। ऐकता ज्यांचे गाणे, साक्षात ब्रह्मानंद होणे, संतोषूनि ब्रह्मा म्हणे, धन्य जिणे तुमचे हे। नाद ब्रह्मात्म तत्वजे, ज्या समान नाही दुजे, म्हणूनि सर्वोत्तमजे, ते उमजे हा एक। विलक्षण ह्याचा आनंद, दुसऱ्या देई परमानंद, केवळ ब्रह्मरसास्वाद, सर्व खेदवारी जो। याचा नित्य निवास, ब्रह्मलोकी व्हावा खास,
आता स्त्रिये सह ह्यास माझे जवळी ठेवितो। ऐसे ब्रह्मा बोलून सुप्रसन्न होऊन तया दे स्वसन्निधान प्रेमे मान पुरस्सर। ऐसा तो ब्राह्मण कामशास्त्र प्रवीण पुढे गंधर्व होऊन ब्रह्मलोकी राहिला। कृतोपासकाजी गती ती आली तया पुढती तेने घेतली क्रममुक्ती पुनरावृत्ती न होतया। ज्यांचे अपक्व ज्ञान ते ब्रह्मलोकी येऊन तेथे श्रवणादि करून क्रमे निर्वाण पावती। जे केवळ पुण्ये करून ब्रह्मलोकी येऊन राहती तया ये पतन पुण्य भोगून सरताची। गुरु म्हणे इंद्रा ऐक कामशास्त्र निश्चायक तो ब्राह्मण सस्त्रीक ब्रह्मलोकवासी झाला। तो क्रममुक्तीचा अधिकारी जाहला असे जो यापरी शास्त्र तत्व निर्धारी क्रमेचारी मुक्ती घेतो। श्री दत्त म्हणे अर्जुना द्वितीय गाथा ऐकून देवराणा पावोनिया समाधाना तृतीयोदाहरण पुसतसे। इति श्रीमत्परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्रीदत्तमहात्म्ये अष्टमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।